जिल्हा परिषद लिंगा शाळेचे फिल्टर वही पा हे होय अध्यक्ष सरपंचाचे गावचे देखरेख समिती यायची अध्यक्ष म्हणजे बोला लोक म्हणते कोणाले मित्रांनो मी राजेश तिकडे आज लिंग्याला आलो आणि ह्या लिंग्यावरून तुम्हाला इथं शिक्षकाचा मोठा प्रॉब्लेम शाळेचा झाडे इथं जंगलात आदिवासी लोक आहेत आणि इथल्या लोकांना योग्य ते न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेहमीच प्रयत्न करतात. हा मुलगा मेहनत करून राहिला यांनी सोबत केली आहे अनेक लोक आहेत इथं आणि सर्वजण मेहनत करून एका नवीन दिशा देण्यासाठी आपण आम आदमी पार्टीच्या माध्यमातून काम करू. इथच्या शिक्षकांना आणि इथच्या जिल्हा परिषद एज्युकेशन ऑफिसरला आणि पंचसमिती एज्युकेशन ऑफिसरला पहिलं आपण अभिनंदन करू आणि किती शिक्षक कमी आहे का शिकवत नाही हे लिखित दिल्याशिवाय पर्याय नाही. आता जाऊन पाहू आपण त्या माध्यमातून पाहू. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे काय काय कसे आहे तिथे पाहू. नमस्कार मित्र मी राजेश तिकडे आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो ही लिंगाई शाळा आहे. खिचडी देता अंडे देता डिश वगैरे नाही आहे. हे जे दिसते तेवढे डाळी येतात तांदूळ येते आणि भाजीपाला आम्हाला विकत घ्यावा लागतो आणि ते सगळं शिजवून तेल तिखट मीठ सगळं येते. बिलकुल रोज भाजी भेटते खाल्ले विचारा कोणती भाजी कशी भाजी जेवला तू भाजी कशी जेवला सांगा ना फोन केला तो का बोलायचा अधिकार नाही म्हणे त्याचे पालक
तू फक्त पहिले पाय आणि तिथं किती आहे त्याच्यानंतर मुले हे जे आहे हे सगळं अजा याच्यात लागते छान सांगितलं आहे तुम्ही सध्या नंबर घ्या त्याने बोला बाकी अदर आहे त्यांनाही फोन करून मी म्हटलं प्रमोद भाऊंना भी माहितच आहे त्यांना भी केलं टीचर साठी एवढी गडबड केली किंवा मग ते एक देतो दोन देतो बघून घ्या मग नंतर काय म्हणते नाही मग तिथे टीचर यायला तयार नाही मग हे असं आहे मग सुट्टीवर जाते असं होते तसे होते ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो जेवढं माझ्यानं बनते ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला नाही शाळेबद्दल मी सरांना आता माझ्या मी नसताना जर विचारलं तर सरांना मी तेच म्हटलं की मुलांना बाहेर जाऊन आपला ब्लॉक लावायचं सरांनी एकच म्हटलं की एखादा पालक जर आला तर तेव्हा राहू शकते नाही तर गेट लाव आम्ही लावण्याचा म्हणजे पुरेपूर प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कचरा आहे जो टाइम शाळा शिक्षण समितीमध्ये आहे पुरा खतरा आहे जागा मी आहे वरचं पाणी पुढे पडते कमी समितीमध्ये एकटा भेटायला ना खराब होईल ना ठेवा पावसापासून ते खड्डे बुजून गेले बरोबर शिक्षणापेक्षा शिक्षणापेक्षा शाळेचा आवार आणि शाळेची गंदगी साफ जवळ ज्या शाळेत आहे त्या शाळा घरी एवढा प्रॉब्लेम होता का दर महिन्याने कोण भरायचं बिल का भरा आपल्या गावची शाळा आपण नाही भरतो कोण भर नाही आमच्या इथं दोन्ही शाळेला ग्रामपंचायत या काय म्हणजे पुराणी पंचायत पाठवलं तीन दिवस पाठवलं बोरगो 15 दिवस लागले आपली पोलिस पाठवा लागलो त्याच्यामुळे बोरगोर ऑर्डर आपली डॉक्युमेंट घेऊन घेऊन गाडी ना राहिलीच तिथे याचा बोरगोर राहिला असतो का काल रात्री 12 रात्री पाणी का झालं बोलतं पाणी पाण्यामुळे झालं म्हणून विषयच खतम आहे
हर महिन्याले याचा प्रॉब्लेम होता तो बिला नाही ना आता हर महिन्याचा झिरो पे करून दिला शाळेची पेंटिंगचा विषय तुम्हाला 1 रुपया लागू दिला नाही तुमचा टॉयलेटचा विषय येत होता तो टॉयलेटचा विषय दोन वर्ग बोलत गड्डे होते आपण ते पार्टीत लावून दिली नाही हे सत्य आहे आता शाळा शिकवले तर आपण येणार नाही बा शाळेचं हे तर करायला येणार नाही येऊ का तिकडे वर्ग घ्याल येऊ का विरोध कमी आहे असं मला आपण तुम्ही प्रयत्न करा आपण सोबत जाऊ शिक्षण अधिकारी तुम्हाला ते टीईडीचा घोटाळा पकडला गेले की नाही त्या आदर्श शिक्षकाचा पहिली गोष्ट सरकारचं चुकलं 2007 नंतर भरती झाली त्यामुळे शिक्षक ऑलरेडी कमी कमी एक्सेस वगैरे काढलं बोगस शाळा वगैरे नाही का ते प्रकरण त्याच्यामुळे त्यांनी बंद ठेवलं रिटायरमेंट होत राहिली 15 वर्षाने भरती दे दुसरी गोष्ट झाला तर घोटाळा पकडला गेला त्याच्यामध्ये तुकाराम तुके सारखा माणूस तुम्हाला माहिती अंदर आहे जेलमध्ये अजून 6 महिने जो मेन होता कोर्टात प्रकरण गेलं तुम्हाला सांगतो याच्यावर पुढे जाऊन पर्याय नाही आयएएस अधिकारी कलेक्टर म्हणा कमिशनर म्हणा की आपले सीओ साहेब सुद्धा काही करू शकत नाही कोर्टात आणतात कोर्टात नोकरी लावून दुसरे कोर्टात असल्यामुळे ते प्रकरण टीईटीचं प्रकरण सर नागोरे सर तुम्हाला वाईट वाटत शासन एवढा पैसा देऊन राहिलं माझं पूर्व प्रायव्हेट मध्ये आहे एका पोराला 60,000 रुपये खर्च मी देतो तुम्हाला सरकारने देऊन राहिले तुम्हाला शासन पगार देऊन राहिले तुमच्या इथं पोरं किती काय डिवाइडेड बाय 1/165 महिन्यासाठी पैसे किती खर्च होऊन राहिले सरकार आपण सेवा देतो का आपण होणार आठवा मी असं नाही म्हणत तुम्हाला आज हे विरोधक आहे हे छापते ना पण एक सरपंचाची भूमिका तालुक्याचा एक महामंत्री आहो पुरा तालुका मी चालवतो आणि महागावात जवळ असं भोगदार पडत मध्ये शक्य होईल का आज ठीक आहे त्या माझ्या विनंतीला मान देऊन व्हिडिओ हे करा नाही व्हिडिओ करणार नाही आता तुमचं भरला प्रमोद भाऊ जेव्हा आता एवढं शासन जेव्हा एवढं करून देऊन राहिला तुम्ही आताही प्रायव्हेट शाळेत चला तुम्हाला हे या कचरा पडलेला दिसते का तिथे त्याला सरकार 1 रुपयाने देऊन राहिला 10,000 रुपयाचा महिन्याचा टीचर आहे सर हे साधारण गोष्ट आहे मी शिक्षक म्हणून नाही गोष्ट करणार तुमच्या भावना म्हणून दुखायचं नाही एक देशाचा नागरिक म्हणून आपण जरी हा विचार केला प्रमोद भाऊ श्रीखंडजी तुम्ही सांगा तर एका पोरामागे शासन पैसे किती खर्च करून राहिले त्या हिशोबाने आपण द्यायचे विद्यार्थ्यांना तर काम करून राहिले हा आता तुम्ही विषय काढा मला यांचा पगार काढायचा अधिकार नाहीये ठीक आहे यांना शासनाने दिली ठीक आहे आपण कष्टकार आहोत आपण लीडर आहोत आपण नेते आहोत ते आपले आहे ना ते त्यांच्या परीने पण खरंच जरी विचार केला शासन कसं नाही बघित राहणार का म्हणून ते पद भरून एका माणसाला 1,00,000 रुपये पगार नाही 10 पोरांना 10,000 रुपये दिले तर 10 पोरांचं काम किती वाढलं पहिली गोष्ट जिल्हा बाई शाळेमध्ये उपक्रम तुम्हाला माहित आहे वृक्षारोपण झालं का हे झाले का आता तुम्हाला माहित आहे का याचा 15 आझादी का अमृत महोत्सव घरोघरी झेंडे लावा कालची मीटिंग झाली होती तिरंगा झेंडा 25 रुपयाचा एक झेंडा 10 पेड्याचा बचत गटा करून घ्यायचा आणि तो गावाला प्रत्येक घरी लावायचा आता तर तुम्हाला हो हे प्रायव्हेट शाळेला खाजगी शाळेला लावत नाही काही आता आमच्या इथे एवढे उपक्रम आहे श्रीखंडची यायची बाजू पहा येईले शिपर बी बनवलाय येईले कुकर बी बनव आचारी बनवलाय दोन दिवस खाली गेला मीन बुटले मॅडम सफाई कर्मचारी बाई बीमार होती ते बाई बीमार येईले गवंडी काम बी करायचं आहे एम्सला गेली होती दोन दिवस मी येईले सर्वे करायचं आहे येईले होटल जाणवस्थान आमची मामी आली होती ना झाडे कुकर बी ऍड करायचे आहे येईले कोणत्या गावाचा सर्वे ओबीसी किती हे आता हेच करायचं अरे युनियन नाही कोर्टामध्ये गेले कोर्टात प्रकरण गेलं शेवटी सरकारला एवढे सांगण्यात आलं हे आज तुम्हाला सांगतो राष्ट्रीय नवीन सरकार नाही म्हणजे कसं 10 मिनिटाची गरज आहे हो 10 मिनिटं तुम्ही येत नाही
प्रमोदराव 10-10 मिनट राहा तर बाकीचे काम माणूस बाबा चपल अशी गलती माझ्या राज्या याची नाही आहे, गलती आपली आहे. आपली व्हिडिओ कशी तारीख म्हणणार आहे ते मात्र द्या चपल द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बा म्हणा आमच्या गावच्या झाडीची तशा हे मातीबा अटैक इन राहू दे मोबाइल दिन को गावा